नमस्कार, मी कल्याणी. एमकेएन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार. सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागात चाललंय तरी काय? भ्रष्टाचार रोखण्यात शासन कुठेतरी कमी पडतंय की काय? कायदे कितीही कठोर करा, हे भ्रष्ट अधिकारी त्यातून पळवाटा काढतातच. चंद्रकांत पाटलांनी कितीही यावर वचक बसवला तरीही बोगस आणि निकृष्ट कामांवर त्यांना अधिक जास्त लक्ष द्यावं लागेल यात शंकाच नाही. याची उदाहरण म्हणजे सावंतवाडी विश्रामगृह आणि आंबोली घाट. सावंतवाडी विश्रामगृहावर गेल्या 5 वर्षात लाखो रुपयांचा खर्च दाखवण्यात आलाय, तरीही कोणतंही काम या ठिकाणी करण्यात आलेलं नाही. विश्रामगृहाची दुरुस्ती, रंगरंगोटी आणि देखभाल फक्त कागदावरच झालीये. विश्रामगृहाची रंगरंगोटी असो वा वीज दुरुस्ती, हे पहा, जे खिडक्या तुटलेल्या आहेत. विश्रामगृहाच्या छताची कौलही तुटलेली आहेत. इमारत दुरुस्ती आणि नवीन वस्तू खरेदीवर मोठ्या प्रमाणात खर्च दाखवणाऱ्या कार्यकारी अभियंता देसाई आणि त्यांचे सहकाऱ्यांनी हा निधी हडप तर केला नाही ना, अशी शंका इथे उपस्थित होतीये. ही पहा शासकीय इमारत, हा आहे तिथल्या आजूबाजूचा परिसर. अत्यंत गलिच्छ अवस्थेत संरक्षण भिंत तुटलेली आहे. ही पहा एसी सुद्धा बंद अवस्थेत आहे. हे पहा खिडकीच्या काचाही तुटलेल्या आहेत. भिंतींचा कलर गेलेला आहे. भिंतींवर कलरचे पापुद्रेही निघालेले आहेत. हे पहा गाद्या सडलेल्या अवस्थेत आहेत. खोटी आणि निकृष्ट कामे केलेली आहेत. या सगळ्यांची चौकशी कधी होणार हा मोठा प्रश्न इथे उपस्थित होतोय. एकंदरीत पाहता पूर्वीचे कार्यकारी अभियंता बच्चे आणि सध्या कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता देसाई यांनी शासकीय विश्रामगृहाच्या दुरुस्त्या कागदावर दाखवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार तर केला नाही ना, असा प्रश्न इथे उपस्थित होतोय. त्याचप्रमाणे आंबोली घाट आणि तेथील रस्त्याची अवस्था देखील अतिशय खराब झालीये. आंबोली घाटाची अवस्था पाहता फार मोठ्या अपघातांची शक्यता आहे. घाट कटिंगच्या नावावर कोट्यवधींची बिलं काढली, मात्र कोणत्याही स्वरूपात घाट कटिंग झाली नाही. दृष्टीपथ, वळण सुधारणा या कामावरही कोट्यवधी रुपये खर्च दाखवलाय, मात्र प्रत्यक्षात या रस्त्याची दुरावस्था आपण इथे पाहू शकता. हा पहा आंबोली घाट. ही पहा संरक्षक कठड्यांची झालेली दुरावस्था. इथे संरक्षक कठड्यांचे फक्त अवशेषच शिल्लक आहेत. हे पहा थर्मोप्लास्टिक पेंटचाही वापर केलेला नाही. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुक्याचं प्रमाण असतं. रस्त्यावर दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात अपघात होतात. हा रस्ता प्रवासाच्या आणि प्रवाशांच्या दृष्टीनं घातक आहे. घाटाच्या बाजूला मोठी दरी आहे. त्या दरीमध्ये दरवर्षी वाहनं कोसळून अपघातात जीवितहानी होते. त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अजून किती निष्पाप लोकांचे बळी जाणार, किती लोकांचे प्राण गेल्यावर या अधिकाऱ्यांना जाग येणार, हा मोठा प्रश्न आहे. अहो देसाई, आता तरी जागे व्हा. हे शासकीय अधिकारी असा भ्रष्ट कारभार करत असतील तर सामान्य जनतेनं प्रश्न तरी कोणाला विचारायचा? आंबोली घाटामध्ये उभे आहोत. आज बांधकाम विभागाने केलेला भ्रष्टाचार आज आपल्याला दिसतोय. आज या ठिकाणी आंबोली घाटामध्ये ही पाणी वाहून जाणारी मोरी आहे आणि ही मोरी पूर्णतः खचलेली आहे आणि हे पाणी पूर्णतः वरून खाली येत आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी संरक्षक कठडा बांधलेला आहे. हा आता कठडा खाली कोसळल्यानंतर रस्ता पण खचण्याची शक्यता आपल्याला इथे दिसते. आज आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर हा पूर्णतः रस्ता या प्रकारे खचलेला आहे. संरक्षक कठडे देखील खचलेले आहेत. सावंतवाडी ते आंबोली, सावंतवाडी तालुक्यात आंबोली हे गाव येतं आणि यामुळे घाटमाताचा रस्ता आहे आणि हा रस्ता कोल्हापूर, बेळगाव या ठिकाणी जातो. या ठिकाणी या घाटमात्याचं जर तुम्ही निरीक्षण केलं असाल तर आज पाहिलं असेल तर ज्या ठिकाणी संरक्षक कठडे आहेत ते संरक्षक कठडे पूर्णतः तुटून गेलेले आहेत. त्याचप्रमाणे त्या संरक्षक कठड्यांचं निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. त्याचप्रमाणे पाहिलं असेल तर या घाटामध्ये आंबोली घाटामध्ये
संपूर्ण धुकं असतं, समोरची गाडी येते ही दिसत नाही, लाईट लावून चालावं लागतं. अशा स्थितीत या रोडला पांढऱ्या ज्या साईड पट्ट्या असतात त्या साईड पट्ट्या देखील या रोडला नाही आहेत, त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी कित्येक अपघात देखील झालेले आहेत, कारण जर साईड पट्ट्याचे जर फलक साईड पट्ट्या जर दिसल्या नसतील तर गाडी कित्येक वेळा दरीमध्ये पण कोसळलेली आहेत. या त्यानंतर जर पाहिलं असाल तर या रोडवर या घाटामध्ये झाडी वाढलेली आहेत, मोठमोठी झाडे वाढलेली आहेत, त्यामुळे समोरून येणारी गाडी पण समोरच्या गाडीवाल्याला दिसत नाही, त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची दाट शक्यता असते. त्याचप्रमाणे जर का पाहिलं असेल तर या ठिकाणी नामनिर्देश दिशादर्शक जे बोर्ड आहेत ते बोर्ड देखील सडलेले आहेत, त्याचप्रमाणे ते बोर्ड क्लिअर दिसत देखील नाही. काही बोर्ड जर तुम्ही पाहिला असाल तर त्या बोर्डावर काय लिहिलं आहे ते सारं कलरने निघून गेलेलं आहे. अशा स्थितीत हा घाट माथाचा रस्ता या ठिकाणी असंख्य असे पर्यटक देखील येतात, असंख्य अशा वाहने या रोडवरून जातात, मग बांधकाम खातं करतंय तरी काय? कारण यापूर्वी कित्येक बांधकाम विभागामार्फत कामं केली गेलेली आहेत, ही कामं फक्त कागदावरच दाखवली गेलेली आहेत, आणि जर का ती कागदावर दाखवली गेली आहेत मग या लोकांना, या जाणाऱ्या वाहनांना, वाहन चालकांना, इथल्या ग्रामस्थांना कोण न्याय देणार आहे आणि हा कारभार कोण उघडून काढणार आहे याचा एकमेव विचार साऱ्या ग्रामस्थांना, गाडीवाल्यांना, वाहन चालकांना, सगळ्यांना पडलेला आहे. एमकेएन न्यूज समीर माडेश्वरसह सिंधुदुर्ग. प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारच्या सुधारणा न करता कोट्यवधींची बिलं काढली आहेत. सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्वीचे कार्यकारी अभियंता बच्चे आणि सध्या कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता देसाई यांनी ठेकेदारांच्या संगनमतानं हा अपहार केलाय का अशी शंका उपस्थित होतीये.